नमस्कार, मराठवाडा स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला कढईची सुकी भाजी दाखवणार आहे। त्यासाठी मी एक जुडी भाजी स्वच्छ धुऊन घेतलेली आहे। इकडे मी लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट वाटून घेतलेली आहे। त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। इथं पाणी गरम झाले आहे, त्यामध्ये आपल्याला ही कढईची भाजी टाकायची आहे आणि त्याला एक वाफ आणू द्यायची आहे आपल्याला। या प्रकारे आपल्याला पाण्यात ते शिजून घ्यायची आहे। थोडी जास्त गाळ नाही शिजवायची आपल्याला ती। आपल्या पाण्याला एक उकळी आली आहे आणि भाजी पण थोडी शिजली आहे, तर आपण ते गॅस बंद करून भाजी पाण्यातून बाहेर काढूयात। आपण कढई खाली उतरून घेतली आहे। आता यामध्ये हे गरम पाणी काढून टाकून आपल्याला ह्यामध्ये गार पाणी टाकून भाजी पूर्ण पिळून घ्यायची आहे। इथे आपण थंड पाण्याने भाजी पिळून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट केलेली आहे, ती मिक्स करायची आहे। शेंगदाण्याचा कोट, आणि चवीनुसार मीठ हे आपल्याला खालीच भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे सगळं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला। पूर्ण भाजीला तिसरा मसाला लागलेला पाहिजे। इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मी। तेलामध्ये मोहरी, जिरे, आता त्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये भाजी टाकायची आहे। तेलामध्ये 2 मिनिट भाजी आपल्याला अशी परतून घ्यायची आहे। भाजी लगेच तयार होते। तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान तयार झाली आहे। आणि आपण पहिलंच ह्याला पाण्यातून उकळी मारलेली होती, त्यामुळे ह्याला जास्त शिजवायची गरज पण नाही आहे आपल्याला। आपली भाजी पूर्णपणे तयार आहे। तर तुम्हाला ही माझी सोपी पद्धत आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा व शेअर करा।